एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे पक्षाच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जयंत पाटलांना अशी वक्तव्य करावी लागतात असं भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं, त्यावर आता विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि आपल्या लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम त्यांनी सुरू आहे. या राज्याला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी सांगितलं की 2024 निवडणुका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढणार आहोत. आताही सरकार युतीचं आहे. 24 सुद्धा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार होईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24